नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमाने, मेमाने कृषी दीप या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांनी आता झेंडूची लागवड केली, काही शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड करायची. बऱ्याच वेळा शेतकरी ज्यावेळेस झेंडूची व्हरायटी सिलेक्शन करत असतो त्यावेळेस कन्फ्युजनमध्ये जातो, बाबा कोणती व्हरायटी सिलेक्शन करावं पावसाळ्यामध्ये शक्यतो लागवड करत असताना. शेतकरी मित्रांनो, माझ्या मागं तुम्ही प्लॉट पाहताय, हा आर्डो सीडची ड्रीम एलोबन व्हरायटी आहे. शेतकरी मित्रांनो, या प्लॉटची उंची तुम्ही पाहिली, अगदी 5 ते 6 फुटापर्यंत उंची केलेली आहे आणि उत्पादन सुद्धा ह्या व्हरायटीला चांगले आहे. पावसाळ्यामध्ये जो प्रॉब्लेम आहे, बाकीच्या ज्या व्हरायटीमध्ये काही प्रॉब्लेम येत असतात, डागी फुलवणं बाकी जेवण, ह्या व्हरायटीमध्ये अजिबात हा प्रॉब्लेम नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच चार्ज करणार, बाबा ह्या प्लॉटची लागवड कधी केली होती, ह्या प्लॉटचं जी व्यवस्थापन आहे, व्यवस्थापन कसं केलेलं आहे, ह्या प्लॉटमध्ये जी क्वालिटी फुलांची, ही क्वालिटी कशी मेंटेन केलेली आहे, अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मग सुरुवात करूया. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा. अशोक गोविंद शिंदे, मुक्काम पोस्ट माळकुप, तालुका पारने, जिल्हा अहमदनगर. मला सांगा, ही जी आरडो सीडची तुम्ही ड्रीम एलो व्हरायटी लावलेली, ह्या व्हरायटीची लागवड कधी केलेली? ती 10 मेला केलेली. 10 मेला लागवड केलेली. आतापर्यंत बरेच शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी पिवळ्या झेंडूमध्ये लागवड करतात, बरेच शेतकरी लालमध्ये झेंडूमध्ये लागवड करतात. पिवळ्या झेंडूची लागवड करण्याचा निर्णय तुम्ही ह्या वर्षी का घेतला? पिवळ्याला थोडं मार्केट छान भेटतं ब, बर त्याच्यामुळं ब 2-5 रुपये शेतकऱ्याचे वाढतात, त्या हिशोबाने घेतली. आता महत्वाचा प्रश्न, किती वर्ष झालं झेंडूची लागवड करताय? झेंडूची लागवड साधारणतः 10-15 वर्षापासून करतोय आम्ही. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी ऐकलं की 10 ते 15 वर्ष म्हणजे प्लॉट सांगतोय किंवा शेतकऱ्याला अनुभव किती खरं सांगायचं? म्हणजे कारण बऱ्याच वेळा काय होतं की प्लॉट बघून समजलं की शेतकऱ्याला अनुभव कमी आहे, पण या प्लॉटमध्ये वाढ चांगली आहे. मला सांगा, आता हे क्षेत्र झेंडूचं सगळं क्षेत्र किती? 3 एकर. 3 एकर क्षेत्र. हो. 3 एकरांमध्ये रोपांची संख्या किती बसवलेली? आपण 22,000 रोपांची संख्या बसवली. 22,000. आणि लागवड करत असताना 2 बेडमधलं अंतर आणि 2 रोपातलं अंतर किती ठेवलेलं आहे? 4.5x2 वरती केलेलं. 4.5x2 हो. म्हणजे 2 बेडमधलं अंतर 4.5 फूट. हो. आणि 2 रोपातलं सिंगल लावले का डबल लावले? सिंगल लावले. सिंगल लावलेले. हो. आता महत्वाचा प्रश्न, आता मी प्लॉट मध्ये पाहतोय किंवा जी उंची म्हणतो आपण, उंची अगदी 4.5 ते 5 फुटापर्यंत उंची वाढलेली, तर त्याचं व्यवस्थापन करत असताना थोड्याशा प्रॅक्टिस सांगा. पहिल्यांदा व्यवस्थापन तुम्ही कसं केलं? म्हणजे नांगरणी केल्यानंतर बेड बनवणे, नंतर त्यावर थोडासा बेसल्ट काय वापरला, किंवा जास्त करून तुम्ही जैविकचा वापर करता, शेणखताचा किती वापर प्रमाणामध्ये केला पाहिजे, थोडस शेतकऱ्यांना थोडंसं नॉलेज बाकी शेतकऱ्यांना तुमच्याकडून भेटू द्या. आम्ही नांगरट केली, बर. त्याच्यानंतर आम्ही रोटाव्हेटर मारला, बर. त्याच्यानंतर आम्ही प्लेन लॅटरवरती लागवड केली, बर बर. त्याच्यानंतर आम्ही शेणखत आणि बेसोल्डोस प्लॅन्टो डीएपी 10-26-26 ह्या गोष्टी वापरल्या. काय म्हणजे झेंडूमध्ये असं काय आहे का की रासायनिकचा वापर किती केला पाहिजे, किंवा तुमचं शेणखत असेल किंवा काही जैविक असेल, त्याचा वापर तुम्ही कशा प्रमाणामध्ये करता की जेणेकरून जी रोगप्रतिकार क्षमता प्लॉटमध्ये चांगली आहे, काय रहस्य काय प्लॉटमध्ये? याच्यामध्ये शेणखताचा सगळ्यात जास्त वापर केला, बर. त्याच्यानंतर डिकम्पोज करून शेणखत तयार करून टाकलेलं आहे, याला म्हणजे भुरीबुरशीचा अटॅक बरोबर कमी येतो, बरोबर. बाकी काय म्हणजे आणि लिक्विड खत नॉर्मल प्रमाणात दिलेले. बर बर. आता मला सांगा, मी प्लॉट मध्ये पाहतोय की 5 ते 5.5 फूट उंच वाढलेलं आहे, हो बरोबर. मग आता ही तुम्ही त्याला बांधणी सुद्धा केलेली आहे प्लॉट, बरोबर. मग आता सांगितलं मी 3 एकर क्षेत्र आहे पूर्णपणे, तर आता मजूर बऱ्यापैकी काय शेतकरी मित्रांनो, मजुराची समस्या महत्वाची आहे. हो आहे. तर हे घरच्या घरी केलं जातं का, निम्मे मजूर घेतले जातात का, निम्मे घरी, नियोजन कसं असतं तुमचं? थोडे मजूर तर घ्यावाच लागतात, घरी तर एवढे लेबर नाही आहेत, स्वतःचे मजूर कमी आहेत. आता तुम्हाला महत्वाचा प्रश्न, तुम्ही सांगताय 10 ते 15 वर्षाला तुम्ही झेंडू शेती करताय, खरं झेंडू शेती परवडते का शेतकऱ्यांना? नक्कीच परवडते. तुम्हाला परवडती, बाकी शेतकऱ्यांना का परवडत नाही? काय बाकी शेतकरी मेजरली तुम्ही काय असं वेगळं करताय तुम्हाला झेंडू शेती परवडती? कारण आम्ही आवरेज मध्ये साधारणतः माझ्या हिशोबाने पर पेड आम्ही 3-3.5 किलोचं टार्गेट ठेवलेले एका झाडापासून. हो. शेतकरी मित्रांनो, बाकीच्या शेतकऱ्यांना अगदी 1 ते 1.5 किलो सुद्धा माल झेंडूचा काढणं कठीण होतं. शेतकरी सांगतायत अगदी 3 किलो पर्यंत ते उत्पादन काढतायत, म्हणजे जी व्यवस्थापन करताय तुम्ही, वॉटर सोल्युबल खत असतील किंवा बांधणी असेल, बांधणीमध्ये काही तुमच्या प्रॅक्टिसेस असतील, कसं नियोजन कसं केलं जातं त्यामध्ये?
साधारणतः बुवा असे फांदी मोडू नये यासाठी आपण बुवा थोडं बांधला म्हणजे आपल्याला अडचण नाही. तंगूसानी बांधला जातो का, कसा बांधला जातो? तंगूस ह्या बाई इथं तंगूस आहे म्हणजे बुवा जेणेकरून बुवा याला काय अडचण येणार नाही अशा हिशोबाने बांधलेला आहे आम्ही. बरं बरं. आणि लागवड केल्यापासून त्यामध्ये काय बांधणीचं आहे का? पहिली बांधणी 2 महिन्यांनी करायची किंवा परतची बांधणी? बांधणी किती वेळा बांधणी याला केली जाते किंवा किती वेळा तंगूस हा वाढला जातो? आपण 2 वेळा तंगूस ओढू शकतो, याच्यापेक्षा ज्यादा काही गरज नाही. आता बरेच शेतकरी काय करतात, काठ्या लावतात. हो, आता मी प्लॉट मध्ये पाहतोय मला काठ्या दिसत नाही कुठं, मग तुम्ही तंगूसाच ओढून तंगूस बांधलाय कसा किंवा कसं नियोजन कसं केलेलं आहे प्लॉट मध्ये? मी मला काठीच कुठं दिसत नाही. थोडस बुट्ट्या स्वरूपाच्या काठ्या लावलेल्या आहेत आम्ही. बरं बरं बरं. म्हणजे आपल्या याचे बांबू, हा बांबू बांधलेला आहे, या बांबूला आपण तंगूस बांधलेला आहे. बरं बरं. जेणेकरून बुवा फांद्या मोडू नाही आणि झाडाची ग्रोथ व्यवस्थित करावी यासाठी आपण थोडा हा प्रयत्न केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी आता उंच काठ्या मानतात, पण ह्या शेतकऱ्यांनी काय केलं, छोट्या काठ्या बांधलेल्या आणि त्याला जो तंगूस आहे हा तंगूस पहिल्यांदाच हे केलेला आहे, म्हणजे जेणेकरून काय होतं की झाड पडू नये मोडू नये म्हणून हे केलेलं आहे. आता महत्वाचा प्रश्न, ही जी व्हरायटी लावली तुम्ही ड्रीम येलो, ही व्हरायटी पहिल्यांदाच लावलेली का आता याच्या मागं सुद्धा ही व्हरायटी लावतात? ही पहिल्यांदाच लावली आहे. काय काय खासियत काय वाटली या व्हरायटीची तुम्हाला? कलर खूप छान वाटला. बर ओके. फुटवे खूप सुंदर आहेत. बर. आणि व्हरायटी मार्केटच्या हिशोबाने चांगली चालते. बर बर. आणि अजून काय, अजून काय त्याला वैशिष्ट्य वाटली का तुम्हाला त्यामध्ये काय? म्हणजे फुल थोडं घट्ट आहे. बर. असं दाबलं तरी बा फुल पुन्हा हायच्या स्टेजला येतं, म्हणजे स्पंज सारखं असं थोडं. बर. याचं फुलाची चांगलं आकर्षण वाटत. ज्यावेळेस तुम्ही मार्केटला विक्री नेत आहे, कोणत्या मार्केटला ह्या झेंडूची विक्री केली जाते? आता पुण्याला विक्री करतो, मुंबईला करतो, कल्याणला करतो. पर झेंडू खूप लांब लांब गेला आमचा व्यापाऱ्यात, व्यापाऱ्याच्या माध्यमातून जागेवरती खरेदी. चालू मध्ये रेट काय येतात झेंडूला? 55 रुपये हायएस्ट रेट भेटला आम्हाला. 55 रुपये? हो. 80 पासून चालू झालं, मध्ये रेट थोडे पडले होते. बरोबर आहे. पावसाच्या याच्यामध्ये आता पुन्हा रेट थोडे उचलू राहिले चांगले. आता महत्वाचा प्रश्न, पावसाळ्यामध्ये झेंडूमध्ये कांडी करपा असेल, फुलं डागी होण्याचं प्रमाण असेल किंवा रुखिडींचा प्रादुर्भाव पावसाळ्यामध्ये जास्त होतो, मग त्याचं व्यवस्थापन करताना फवारणीचं नियोजन असेल, फवारणी किती दिवशी घेतली जाते आणि पावसाळ्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा कांडी करपा ह्या प्लॉटला, म्हणजे कोणत्या प्लॉटला कांडी करपा जास्त होतो, तर ती होणार म्हणून त्याचं जी व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन कसं केले हे बाकीच्या महाराष्ट्रीय फुल उत्पादक शेतकऱ्यांना सांगा तुम्ही. त्याचं व्यवस्थापन म्हणजे आपण काय केलं, बेसोल डोस मध्येच सल्फरचं प्रमाण थोडं वापरलं, जेणेकरून आपल्या जमिनीतली जी बुरशी आहे त्या बुरशीच्या माध्यमातूनच कांडी करपा येतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे ते बो बेसोल डोस भरतानाच आपण ती काळजी अगदी चांगल्या प्रकारे केलेली. बर बर बर. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं की पावसाळ्यामध्ये झेंडूमध्ये रोगाचा प्रादुर्भाव कांडी करपा असेल, बाकीचं फुलं डागे होण्याचं प्रमाण बऱ्याच वेळा जास्त राहतं. कारण का शेतकरी काय करतात त्यामध्ये म्हणजे लहानपणापासून त्याला नियोजन केलं पाहिजे. तुम्ही मातीतनं जी सांगितलं की आता सल्फर देणं, बाकी जी खतं देणं, शेणखताचा जास्त वापर करणं, जैविकचा जास्त वापर करणं, त्यामुळं जी लाईफ म्हणतो झाडाची, आपण झाडाची लाईफ ही चांगली राहत असते. मला सांगा प्लॉटमध्ये मी पूर्ण पाडतोय कुठं स्कॉर्पियोचा प्रादुर्भाव ना, अगदी तुमचा 3 एकराचा हा पूर्ण प्लॉट आहे, प्लॉटची उंची 5-5.5 फुटापर्यंत गेलेली आहे, म्हणजे आतापर्यंत मी बरेचसे प्लॉट पाहिले झेंडूचे, एवढी उंची झेंडूचे वाढले नाही, आणि जर उंची वाढली तर प्लॉट पूर्ण पडलेले आहेत. ते व्यवस्थापनामुळे शेतकरी कुठेतरी कमी पडत असतो. तुमचं जी व्यवस्थापन आहे शेतकरी, एवढा प्रतिम प्लॉट आहे, हा प्लॉट पाहण्यासाठी मी अगदी बारामतीवरनं नगरमध्ये आलेलो आहे यांच्या गावामध्ये, आणि तुम्हाला डायरेक्ट लाईव्हमध्ये मी प्लॉट दाखवला की प्लॉटमध्ये जी व्यवस्थापन शेतकऱ्यांनी कसं केलं. बाकीचे शेतकरी ज्यावेळेस झेंडूमध्ये व्यवस्थापन करतात त्यामध्ये बऱ्याचशा चुका करतात. मला सांगा तुम्ही 10 ते 15 वर्षाला झेंडूची शेती करताय, महत्वाचा प्रश्न आला की कोणत्या बी ज्यावेळेस आपण पीक लावतोय जमिनीचा प्रकार खूप महत्वाचा असतो. बरोबर. तर जमिनीचा प्रकार झेंडूला कसा पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आहे. ॲव्हरेज निघलं पाहिजे. येस. ॲव्हरेज जर निघलं, मार्केट तर आपल्या हातात नाहीये. नाही, अजिबात नाही. ॲव्हरेज जर शेतकऱ्यांनी जर नक्कीच काढलं तर शेती 100% झेंडूची परवडू शकते. बरोबर आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी सांगितलं की ॲव्हरेज हा महत्वाचा विषय. आता मला सांगा याच्या आधी तुम्ही जेव्हा झेंडूची लागवड करायचा, काळ्या जमिनीमध्ये काही प्रॉब्लेम येतात झेंडूमध्ये? काय मेजरली प्रॉब्लेम तुम्ही काळ्या जमिनी सुद्धा झेंडूची लागवड
प्रॉब्लेम काय होतात? बरेच शेतकरी काळ्यामध्ये लागवड करतात. काळेमध्ये कांडी करपा थोडा जास्त जाणवतो, म्हणजे फास्ट येतो, कारण ती चुपेन जमीन असती, बरोबर आहे, पाणी सोडत नाही. त्याच्यामुळे येणारा करपा मुळकुजा असेल तुमची, याचा प्रॉब्लेम जास्त जाणवतो. आता आपली हा जो जमीनचा प्रकार आहे, हा कोणत्या टाइप मध्ये जमिनीचा प्रकार आहे? पूर्ण मुरमाटी जमीन आपण पोयटा ह्या हिशोबाने म्हणतो. थोडं मातीचा पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे, बरोबर आहे, खूप उत्कृष्ट जमीन आहे. म्हणजे आता पाऊस पडला तरी लगेच आपण त्यामध्ये चालू शकतो. शेतकरी मित्रांनो, मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगत असतो की झेंडू पिकामध्ये नाही, सर्वच पिकामध्ये जमिनीचा प्रकार हा महत्वाचा विषय असतो. कारण पावसाळ्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन असेल तर जी पाणी लगेच लिचआउट झालं पाहिजे. त्या हिशोबाने जर तुम्ही झेंडूमध्ये जर प्रॅक्टिसेस केल्या तर तुम्ही झेंडूमध्ये नक्की सक्सेस ठेवू शकता. आता तुम्हाला शेवटचा प्रश्न, तुम्ही मागे सांगितलं की तुमचं टार्गेट असतं की एका झाडापासून 2 ते 3 किलो माल काढणे, बरोबर. तर 3 एकर झेंडू आहे, जे अंदाजे उत्पादन आहे, हे उत्पादन तुम्हाला 3 एकरामधनं अपेक्षित किती? 55 ते 60 टन आमच्या अपेक्षेने हे उत्पादन निघू शकतं. बर बर बर. आणि आतापर्यंत तुमचे तोडे किती झाले? तुम्ही मला सांगितले 4 तोडे झाले, आता 5वा तोडा चालू. किती तोडे शेवटपर्यंत तुम्ही किती करता? बाकीचे शेतकरी बऱ्यापैकी 4-5 तोडे झाले, प्लॉट खराब होतात. तुमचं असं टार्गेट असतं की बाबा एवढे तोडे झालेच पाहिजे झेंडूला, किती तोडे करता तुम्ही? आम्ही गणपती पर्यंत हा झेंडू चालवणारच, अगदी 100%. बर बर बर. त्याला साधारणतः थोडं खालून बुरशीनाशक कीटकनाशक वरची वर थोडं मारलं, दांडी कारप्याला थोडं ऍक्टिवेट जर नाही होऊन दिला ना, गणपती पर्यंत म्हणजे अजून 1-1.5 महिना आम्ही हा प्लॉट 100% चालवणार. तुम्ही आतापर्यंत बरेचसे झेंडू लावले असतील, तर झेंडू मध्ये जो वायरसचा प्रादुर्भाव आहे, ह्या झेंडू मध्ये जो वायरसचा प्रादुर्भाव तुम्हाला किती प्रमाणामध्ये आढळतोय का आढळलाच नाही? 1-2% आहे व्हायरसचा प्रॉब्लेम आहे ह्या झेंडू मध्ये सुद्धा. बाकीच्या व्हरायटी तुलनेमध्ये, बाकीच्या तुलनेमध्ये ह्याच्यात फार कमी व्हायरसचं प्रमाण. तुम्ही बाकी महाराष्ट्रातील बाकीच्या जे फुल उत्पादक शेतकरी त्यांना काय सल्ला द्याल की ज्यावेळेस तुम्ही पिवळ्या झेंडूमध्ये जर तुम्हाला झेंडूची लागवड करायची असेल, तुम्ही महाराष्ट्रातील फुल उत्पादक झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? आम्ही सल्ला देऊ शकतो त्यांना का बा, कुठल्याही पिकामध्ये आपण आवरेज काढण्याचा प्रयत्न तर 100% केलाच पाहिजे. येस, मार्केट आपल्या हातात मध्ये नाहीये, आणि मार्केट हातात नसलं तरी आपण उत्पादन हे आपल्या हातात आहे शेतकऱ्याच्या, त्याच्यामुळे आपण तिथं तरी जरी उद्या मार्केट कमी झालं तर आवरेज नुसार आपण ती लेवल काढू शकतो. शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा झेंडू उत्पादक शेतकरी असाल आणि जर झेंडू लावायचा विचार करत असाल तर तुम्ही आरारो सीडचा ड्रीम एलो या झेंडूची लागवड करू शकता. बऱ्याचशा गप्पा गोष्टी आपण शेतकऱ्याशी केल्या, बऱ्याच शेतकऱ्यांना यातनं काही शिकाय भेटणारी किंवा आपण झेंडू लावल्यानंतर काय चुका करतो, ह्या शेतकऱ्यांनी काय व्यवस्थापन कसं करतो, किंवा झेंडू लावल्यानंतर किती दिवस झेंडू चालवला पाहिजे, जर ॲव्हरेज काढणं खूप महत्वाचं आहे झेंडूमध्ये. शेतकरी मित्रांनो, झेंडू पिकाविषयी संपूर्ण मार्गदर्शन आपल्या मेहमान कृषी यूट्यूब चॅनल उपलब्ध असतं, प्लस आपण झेंडूचे बाजार रोजच्या आपल्या चॅनल दाखवत असतो आणि नवीन माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपला मानस आहे. शेतकरी मित्रांनो, झेंडू पिकाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट. आता ही तुम्ही कोणती व्हरायटी लावलेली आहे? ही ड्रीम येलो लावली. ड्रीम येलो व्हरायटी लावलेली आहे. आता लागवडीची तारीख काय आहे? 10 मे. 10 मे. हो. म्हणजे आतापर्यंत 85 ते 90 दिवस झाला असतील प्लॉटला. हो बरं. आता किती तोडं झाले त्या प्लॉटचं? ह्या प्लॉटचे 5वा तोडा चालू आहे. 5वा तोडा चालू. हो. मग आता 5 तोडं झाले तर आतापर्यंत उत्पादन किती मिळाले तुम्हाला? आतापर्यंत साधारणतः अगोदर पहिल्या तोड्याला आम्हाला 1 टन भेटलं. हा. दुसऱ्या तोड्याला आम्ही 3 टन गेलो. हा. तिसऱ्या तोड्याला आमचं 4 टन उत्पादन निघलं. हा. आणि 5व्या तोड्याला 5 टन अपेक्षित आहे. बरं. 4 आणि 4 8 टन आतापर्यंत 4थ्या तोड्यापर्यंत 8 टन आपल्याला उत्पादन मिळाले. तर तुम्हाला काय वाटतं ह्या व्हरायटीत काय खासियत आहे? ह्या व्हरायटीची खासियत म्हणजे नेमकं असं आहे का, थोडं स्पंज म्हणजे बॉल टाईप फुले असं पूर्ण दाबलं आणि पुन्हा सोडलं तरी हाय तसं ते फुल आहे तसं आपल्याला पाहायला भेटत. म्हणून याचं कारण असं का बा, हे आपण लांब मार्केटिंग करू शकतो. याचं बाहेरच्या मार्केटमध्ये फुल लांब जाऊ शकतं आणि टेनिस बॉल सारखं थोडं चांगलं फुल असं वाटतंय. व्यापाऱ्यांच्याकडनं ह्या व्हरायटीसाठी ह्या फुलांसाठी कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? व्यापाऱ्यांकडून खूप छान प्रतिसाद भेटला आम्हाला का, तर हे फुल टिकतं. व्यापाऱ्यांना सुद्धा बाहेर पाठवता येतं, त्यांचे 2 रुपये भेटतात, आम्हाला पण 2 रुपये. हा. म्हणजे ड्रीम येलोच्या मार्केटपेक्षा एक्स्ट्रा देतात. ड्रीम येलोची फुलं मार्केटला लांबच्या चालतात हे असं मार्ग व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. तर आता हा 90 दिवसाचा प्लॉट आहे, तर तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती कशी वाटते या व्हरायटीची? रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे याच्यामध्ये. हा.
आतापर्यंत मी आता बघितलं पूर्ण 3 एकराचा तुमचा प्लॉट आहे, 22,000 काडी आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला कुठंच काय ब्लाइटचं प्रमाण कुठं काय दिसत नाही किंवा कांडी करपा कुठं काय दिसत नाही. ह्यामध्ये तुमचा तर खूप मेहनतीचा भाग मोठा आहे, तुम्ही तर चांगलं नियोजन घातलंच आहे, पण ह्यामध्ये तुम्हाला व्हरायटीच्या कडनं सुद्धा चांगला प्रतिसाद कसं वाटते, तुम्हाला व्हरायटी कशी वाटते रोगाप्रती? रोग प्रतिकारक क्षमता ह्या व्हरायटीमध्ये जास्त आहे, जास्त बाकीच्यापेक्षा. हा आणि कलर खूप छान आहे, कलर मार्केटला मागणी आहे. हा म्हणून ह्या झेंडूला मागणी खूप चांगली. हा खूप धन्यवाद. धन्यवाद.